सुधागड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे। त्या अनुषंगाने बुधवारी दिनांक 12 रोजी पाली तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। या बैठकीत आमदार रवींद्र पाटील, तहसीलदार दिलीप रायनवार व भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी व्यापारी, नागरिक व सर्वपक्षीय नेते यांच्यासोबत साधकबाधक चर्चा केली। त्यानंतर पाली शहरामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला, मात्र तो कधी लागू करावा याबाबत तारीख ठरवण्यात आलेली नाही। समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि कोरोनाच्या संकटाला परतावून लावूया असे आवाहन आमदार रवींद्र पाटील यांनी उपस्थितांना केले। रायगड न्यूज मुख्य संपादक गौसखान पठाण, सुधागड, पाली। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।